तुला माहिती आहे ना, तुझ्याशिवाय नाही राहू शकत मी. आज तू सोबत आहेस, तिचले आहे माझ्यासाठी. फक्त आजवर जशी साथ दिलीस तशी कायम साथ राहू दे. मन झालं बाजिंद संध्याकाळी 7 वाजता झी मराठीवर. सो या सगळ्या टीमला घेऊन सोबत ज्यांनी शिवधनुष पेरलेलं आहे, या सगळ्या वेगवेगळ्या कलाकारांना घेऊन त्यात सगळा प्रोजेक्ट सांभाळायचं, ते म्हणजे अनिकेत साने सर. अनिकेत साने यांनी सगळ्यात पहिल्यांदा सुपरहिट मालिका जी आपल्या झी मराठीवर दिली ती तुझ्या जीवरंगला, आणि त्याच्यानंतर माझा उशील अशा या दोन दमदार मालिका दिल्यानंतर ते पुन्हा एकदा ह्या मालिकेचं सोनं करायला आलेले असं म्हणायला हरकत नाही. सो आता मी तुम्हाला थोडीशी या मालिकेची आणि या कथेची पार्श्वभूमी सांगतो. खरं तर आपण दरवेळेला बघितलंय, म्हणजे अगदी निळूभाऊंच्या, अशोक सराफांच्या आणि त्याच्याही आधीच्या अरुण सरनाईकांच्या सिनेमांपासून आपण बघितलंय, गाव म्हणलं की गावचं राजकारण हे फक्त साखर कारखान्याच्या अवतीभोवती असतं आणि कायम साखर कारखाना दिसत असतो. तर आम्हाला एक नेहमी प्रश्न पडायचा की गाव म्हणजे काय नेहमी साखर कारखाना आणि त्याच्या आजूबाजूला असलेलं राजकारण नव्हे किंवा तोच एक व्यवसाय गावाकडे आहे असं नव्हे, तर इकडेही काही वेगवेगळे व्यवसाय आहेत, वेगवेगळे कारखाने आहेत. तर मग ह्या पद्धतीनं जसं लागीरमध्ये आम्ही आर्मी आणि त्याचं वेगळे पण जपलं होतं, तशाच पद्धतीने एक वेगळं शेती व्यवसाय आणि त्याच्याशी संदर्भात असलेल्या सगळ्या ज्या घडामोडी आहेत ह्या आणण्याचा आम्ही टेलिव्हिजनवर पहिल्यांदा प्रयत्न केला, तो म्हणजे गावाकडचा हळदीचा कारखाना. आणि आपल्या भागामध्ये कोरडींची मिल आहे ती इतकी प्रसिद्ध आहे, शिवाय सांगली भागामध्ये पण हळदीचं मोठ्या मिल्स आहेत. सो आम्हाला असं वाटलं की या हळदीच्या व्यवसायाला घेऊन आपण काहीतरी करूया, आणि अशा पद्धतीचा व्यवसाय जे कोरोनाच्या काळामध्ये सध्या हळदीची तेजीत सगळीकडे व्यवसाय चालू आहे, सो आम्ही एक हळदीचा व्यवसाय करणारं कुटुंब, भाऊसाहेब विधा त्यांचं, आणि त्या कुटुंबामधला त्यांचा मुलगा आणि त्यांच्या अवतीभोवती घडणारी ही गोष्ट अशी गोष्ट रचलेली आहे. खरं तर गोष्टीचा एक आढावा तुम्हाला देतो की गोष्ट अशी आहे की भाऊसाहेब विधाते हे आपल्या तत्वांवर विचारांवर चालणारी एक व्यक्ती आहे, ज्या व्यक्तीला शिक्षण आणि लोकांनी प्रोग्रेसिव्ह थॉटची ते असल्याकारणाने लोकांनी त्यांच्या प्रत्येक कामामध्ये यश मिळवावं आणि त्या प्रत्येक गोष्टीसाठी भाऊसाहेब विधाते ही मदत करणारी व्यक्ती आहे. या व्यक्तीची जी बायको आहे, पत्नी आहे, ती सामान्य कुटुंबातून आलेली, पण या भाऊसाहेबांनी वडील वारीमध्ये निघून गेले आणि परत वडील माघारी आलेच नाही, त्यामुळं आई अजूनही सौभाग्यवतीसारखं जीवन जगते की तिला ते मान्यच नाही आहे की आपला नवरा गेला आहे. आणि असं या आधीच वडील गेल्यानंतर या भाऊसाहेबांनी हळदीचा कारखाना उभा केला एक छोटासा, आणि त्यातून व्यवसाय निर्माण करता करता त्यांनी ही पुंजीएवढी साठवली आणि ते आता गावातलं एक श्रीमंत कुटुंब आहे ज्याला मान सन्मान आहे. त्यांनी रायाच्या मित्राची म्हणजे पप्या गायकवाडची भूमिका करतो. पप्या असा मित्र आहे त्याचा, जवळ जवळ असून पण तो त्याला त्याच्या विरुद्ध जाणारा मित्र. आता आत्तापर्यंत आपण सगळे मित्र बघितले की तो जवळ राहून त्याला मदत करणारा असेल किंवा काय म्हणतात त्याला त्याच्या जीवाला जीव देणारा असेल, पण हा दाखवताना जीवाला जीव देणार आहे पण तो संपूर्ण विरुद्ध आहे, तर असं माझं या मालिकेत कॅरेक्टर आहे. थँक्यू. नमस्कार, माझं नाव वैभव अजित चव्हाण आणि मी मूळचा पवारवाडी या गावाचा आहे, इंदापूर तालुका, आणि बरेच वर्ष झालं मी बारामतीमध्ये स्थायिक आहे माझ्या फॅमिलीसोबत. आणि मी ह्या सिरियल मन झालं बाजिंदमध्ये रायभान भाऊसाहेब विधाते म्हणजे राया या कॅरेक्टरचं पात्र निभावतं. तर सांगायचं असं की राया हा असा व्यक्ती आहे जो प्रेमाची उधळण करणारा आहे. प्रत्येक मित्राला असा मित्र पाहिजे रायासारखा, प्रत्येक आईला असा मुलगा पाहिजे रायासारखा. तर हे पूर्ण बॅलन्स जो सांभाळतो आणि खूप प्रॅक्टिकल असणारा पण थोडा कमी शिकलेला, झालं त्याचं 12वीच पण त्याला दुनियादारी माहिती आहे कशी आहे काय आहे, तर तसं ते कॅरेक्टर आहे, तर ते मी साकारतो या सिरियलमध्ये. नमस्कार, मी श्वेता घरात, मी सातारची आहे आणि मी या सिरियलमध्ये कृष्णाचं कॅरेक्टर करते. कृष्णा ही खूप संयमी, मांडणी करणारी, सावरून घेणारी मुलगी आहे, जिला आई वडील नाही आहे, जी मामा मम्मींकडे वाढलेली आहे. खूप फोकस्ड आहे, करिअर ओरिएंटेड आहे, तिचं CA व्हायचं हे ड्रीम आहे आणि खूप मोठी स्वप्न बघते आहे. पण छोट्या घरातून आल्यामुळे तिला काही गोष्टी मिळत नाही आहेत, पण तिचं ध्येय तेच आहे आणि तिला ते अक्वायर करायचं आहे. सो ती त्याच्या मागे आहे आणि खूप शांत स्वभावाची आहे, श्यामल आहे असं माझं आहे.
नमस्कार, मी तानाजी बोलते. मी बेंबळे गावचा तालुका मारा जिल्हा सोलापूर आहे आणि मी ह्या मुंग्या नावाची भूमिका साकारतो. तो कृष्णाचा मित्र आहे आणि तो CEO व्हायचं स्वप्न बघतो आणि स्वतः कृष्णाला CA करायचं असं त्याचं स्वप्न आहे. मग कृष्णाला सगळ्या गोष्टीची मदत असेल, काही गोष्टींची माहिती असेल, सगळं पूर्वचं काम हा मुंगा करतो. असं कॅरेक्टर आहे, फार काही वेगळं नाही पण कदाचित थोडं लाऊड कॅरेक्टर आहे. नमस्कार, मी भरत शिंदे, माझं गाव कांबळेश्वर आहे बारामती तालुक्यातलं. आणि या सिरियलमध्ये जे लीड करते कृष्णा, तिचा मी मामा आहे. तिचे आई वडील लहानपणीच गेलेले आहेत. मला पुराणातलं एक शब्द सांगायचा आहे की गेल्यानंतर मी आणि माझ्या मिसेस म्हणजे मामा मामीने एक आम्हाला जर आपत्य झालं तर कृष्णावरचं आमचं प्रेम कमी होईल म्हणून आम्ही स्वतःला आपत्य होऊन दिलं नाही. असं आत्ताच्या काळामध्ये कोणी कोणाला वेळ देत नाही, नाती दुरावायला लागलेले. पण मामा मामीने कसं कृष्णाला सांभाळलं हे दाखवण्याचा या मालिकेतून प्रयत्न केलेला आहे. आणि मन झालं बाजींचं ही मालिका करत असताना आम्हाला अतिशय आनंद होतो. नमस्कार, मी कल्याणी चौधरी, मी बारामतीची आहे. आणि या मालिकेमध्ये मी गुली मावशी म्हणजे रायाच्या मावशीचं पात्र साकारत आहे. खरं तर मी आत्ताच सांगणार नाही तुम्हाला गुली मावशी काय आहे ते, कारण तुम्ही जेव्हा पाहाल गुली मावशी काय आहे ते तिथं पाहिल्यानंतर तुम्हाला जास्ती आनंद मिळेल. नमस्कार, मी कल्पना सारथ, मुंबईची आहे, कोकणातली. पण इथलं वातावरण, इथली भाषेचं मला सुद्धा ज्ञान हवं म्हणून मी ही सिरियल घेतली. आणखी नटखट अवकळ अशी म्हातारी आहे, सोयीस्कर इथे ऐकू येतो, जे पाहिजे तेवढंच ऐकू येऊ शकतं, बाकी काही अवकी जण आहे. मी रायाची आजी आहे. नमस्कार, मी धनंजय जामदार, अकलूज. मी हळदीच्या कारखान्यात क्लार्कची भूमिका करतो. नमस्कार, माझं नाव रियाज मुलानी, मी मूळचा इंदापूरचं आहे आणि याच्यामध्ये ऋतिक नावाचं कॅरेक्टर करतो जो रायाच्या मावशीचा मुलगा आहे. थोड्याशा कुरघोड्या नेहमीला मध्ये त्याला धावणारा पण नंतर पलटणारा असं काहीतरी एक ग्रे शेड आहे आणि आनंद वाटतो ते काम करताना. थँक्यू. मी सुरेंद्र साठे, मी वाईचो. मी याच्यात प्रदीप मामा करतो आहे जो रायाचा मामा आहे. या बहिणींसाठी, या भाषेसाठी मी इथं आलेलो आहे. बडागर पोकळ वसा हीच माझी बोली. नमस्कार, मी सानिता आनंद काशकर, मी इथे अंतरा नावाची भूमिका करत आहे. आणि ही अंतरा प्रचंड प्रॅक्टिकल आणि स्वार्थी मुलगी आहे. आणि ज्या मामाची ही मुलगी आहे त्याच्यामुळे तसंच बडागर आणि पोकळ वसा असंच अशीच ती गोष्ट आहे. नमस्कार, मी बीना कालेकर, मी पुण्याची आहे आणि या सिरियलमध्ये मी कृष्णाच्या मामीचं कॅरेक्टर करते, आशा मामीचं. आणि ही अशी मामी आहे जिला स्वतःचं कृष्णाला सांभाळण्यासाठी ती स्वतःला आपत्य होऊन दिलेलं नाही आहे, कारण कृष्णाचे आईवडील नाही आहेत. सो तिला खूप शिकवण्याची तिची इच्छा आहे आणि त्यासाठी ती कोणत्याही प्रकारचे कष्ट करू शकते असं माझं कॅरेक्टर आहे. नमस्कार, मी सुवर्णा चोपे, मी पुण्याची आहे. मी अंतराच्या आईचा रोल करते आहे, सारिका नावाचा. आणि ह्याच्यात माझाही असाच रोल आहे की बडाघर पकडवायचा.